नमस्कार, मी दीपक फडणीस. तुकाराम महाराजांच्या अभंगांचं इंग्रजीमध्ये भाषांतर करून त्याचे व्हिडिओ मी या यूट्यूब चॅनलवर लावित असतो. दीपक फडणीस असा हा माझा चॅनल आहे. आता मी असा विचार केला की याशिवाय आपल्या मातृभाषेतून आपल्या मराठी बांधवांसाठी तुकाराम महाराजांच्याबद्दल काहीतरी माझं प्रेम, माझी श्रद्धा प्रगट व्हावी म्हणून मी हे एक नवीन चालू केलं आहे, नवीन कार्यक्रम चालू केला आहे. त्याचं नाव आहे पाठ करावेत असे अभंग. आपण आत्तापर्यंत सर्व संतांकडून असं सतत ऐकत असतो की नामस्मरण करा, नामस्मरण करा. आणि आपण खरं म्हणजे मोकळा वेळ असताना किंवा हलकं काम करताना जसं हिंदी गाणी गाऊन आनंद लुटू शकतो, तसंच अभंग गाऊन पण आपण आनंद लुटू शकतो. अभंगांनी हिंदी गाण्यांच्यापेक्षा जरा जास्तीच आनंद मिळेल, कारण अभंग ही संतवाणी आहे आणि तिच्यात मंत्रशक्ती आहे. संतांचे अभंग पाठ केले आणि ते वारंवार म्हणत राहिले तर दोन उद्देश सफल होतात. नामस्मरण होते आणि आपल्याला आनंद पण मिळतो. आणि यामध्ये वेळ कसा जातो ते कळत नाही. म्हणून आपण सर्वांनी अभंग पाठ करावे अशी माझी विनंती आहे. संतांचेच अभंग का? तर ते यासाठी की संत हे परमेश्वराचे अत्यंत आवडते असतात आणि त्यांचे शब्द हे परमेश्वराला नक्कीच तोंडपाठ असतात. त्यामुळे तुम्ही जगाच्या पाठीवर कुठेही असा, कुठूनही तुम्ही संतांच्या अभंगाचं नुसतं उच्चारण केलं तरी परमेश्वर माझ्या मते तुमच्या बाजूला येऊन थांबला असेल अदृश्य स्वरूपात आणि म्हणेल आह किती छान वाटते. तोच आनंद तुम्हाला पण मिळेल. त्यामुळे ही माझी खात्री आहे की आनंदाचे डोही आनंद तरंग निर्माण होतात, माझा हा असा अनुभव आहे. आणि किती आनंद मिळतो हे दाखवण्यासाठी मी माझी एखादी अभंगाची ओळ किंवा एक अभंग स्वतः मला पाठ असलेला अभंग म्हणत आहे. माझी खात्री आहे की असे केले तर आपणास पण खूप आनंद मिळेल आणि आपला पण संतांवर पूर्ण विश्वास असावा असं मला वाटते. माझा संतांवर संपूर्ण विश्वास आहे, तसाच आपला पण असणार. तर आता नामस्मरणाचे अजून काही फायदे सांगावेसे वाटतात. एक म्हणजे परमेश्वराबरोबर संधान साधले जाते. दुसरं म्हणजे आपल्या भोवतालचे आध्यात्मिक तेजोवलय ज्याला ऑरा म्हणतात ते तेजस्वी होते आणि त्यामुळे आपण विश्वातील छान गोष्टी आकर्षित करून घेतो आणि चांगल्या घटना आकर्षित करून घेतो. हे सगळं आपल्यावरच अवलंबून असतं. तिसरं, परमेश्वरी संरक्षण मिळतं. चौथं, ईश्वरावरील श्रद्धा दृढ होते. या जमान्यात हे फार महत्त्वाचं आहे, कारण ईश्वरावरील श्रद्धा आपली ठिसूळ होण्यासाठी खूपच गोष्टी आपल्या आसपास दिसत आहेत आणि त्याला प्रतिकार शक्ती निर्माण करावी, म्हणजेच ईश्वरावरील श्रद्धा दृढ झाली पाहिजे, ती होईल. पाचवं, आपली चांगली प्रगती झाली असेल तर हे विश्व जे एक इंटेलिजंट युनिवर्स आहे हे विश्व तुमच्याकडे आपोआप गुरु पाठवेल. एक अतिशय योग्य व्यक्तीची तुमच्या गुरु म्हणून नियुक्ती होईल, तुमचा गुरु म्हणून नियुक्ती होईल. कारण हे विश्व अतिशय बुद्धिमान आहे आणि ते बघतं की जर एखाद्या माणसाची तयारी एका स्तरापर्यंत आली तर त्याला आपोआप गुरु पाठवायची व्यवस्था हे विश्व करतं. तर ते मित्रांनो चला आता आपण अभंगांचं गुणगुणण्याचा कार्यक्रम करूया आणि स्वतः पाठांतर करायचं आणि गुणगुणत राहायची सवय लावून घ्यायची. मी आता मला आवडतो तो अभंग म्हणणार आहे, गुणगुणणार आहे. आणि मुख्य म्हणजे काय की याला ताल नको, ठेका नको, म्हणजे तबला नको, पेटी नको, हा फक्त तोंडाने म्हणायचा आनंद आहे, अभंग आहे. कारण आपण हा कुठेही म्हणू शकतो, येता जाता चालताना किंवा काहीही न करताना किंवा अगदी पलंगावर लोळत असलो तरीसुद्धा हा अभंग आपण मस्तपैकी एन्जॉय करायचा असतो. म्हणून
मी आता सुरुवात करतो विथ युअर परमिशन. कृष्ण माझी माता, कृष्ण माझा पिता, कृष्ण माझी माता, कृष्ण माझा पिता, बहीण बंधू चुलता, बहीण बंधू चुलता, कृष्ण माझा, कृष्ण माझी माता, कृष्ण माझा पिता, कृष्ण माझी माता, कृष्ण माझा पिता, कृष्ण माझा गुरु, कृष्ण माझे तारू, कृष्ण माझा गुरु, कृष्ण माझे तारू, उत्तरी पैल पारू, उत्तरी पैल पारू, भवन दिचे, कृष्ण माझी माता, कृष्ण माझा पिता, कृष्ण माझी माता, कृष्ण माझा पिता. तुका म्हणे माझा कृष्ण हा विसावा, तुका म्हणे माझा कृष्ण हा विसावा, वाट ना करावा, वाट ना करावा, परता जीवा, परता जीवा, कृष्ण माझी माता, कृष्ण माझा पिता, कृष्ण माझी माता, कृष्ण माझा पिता. नमस्कार. आपणास हे सगळं आवडलं आहे का? आवडलं असेल तर नक्की लाईकचं बटन प्रेस करा आणि हा चॅनल पण सबस्क्राईब करा. आणि मी एक कालपासून परवापासून जे अभंग अपलोड करत आहे त्यावरून मला अजून एक नवीन सुचलं आहे की आपण पण असाच एखादा अभंग आपल्या आवाजात गुणगुणत गात रेकॉर्ड करून पाठवा आणि तो पण ह्या चॅनलवर मी लावीन. त्याच्या काही चार पाच फक्त महत्त्वाच्या सूचना आहेत. त्या म्हणजे एकतर मोबाईल कॅमेरा आडवा धरा, कारण यूट्यूबसाठी आडवी फ्रेम जास्ती बरोबर होते. दुसरं म्हणजे कॅमेरा हलायला नको. तिसरं म्हणजे 3 ते 5 मिनिटाचाच अभंग असावा, त्या पलीकडे नको. आणि सुरुवातीला आपण आधी अभंगाच्या ओळी समजावून सांगा आणि त्यानंतर हा अभंग पाठ म्हणून दाखवा, गाऊन दाखवा, आपल्या स्वतःच्या कोतीप्रमाणे जसा आवडेल तसा. आणि सिलेक्टेड अभंग नक्की हा टू यूट्यूब चॅनलवर आपल्याला लावून बघायला मिळतील, स्वतःचे अभंग स्वतःला ऐकायला मिळेल. तर ह्याला चांगला प्रतिसाद द्या आणि आपण सगळे आनंद घेऊया, आनंद लुटूया, अभंग गावे, अभंग पंढरी. ही जी नवीन प्लेलिस्ट तयार होईल, एक सदर तयार होईल या यूट्यूब चॅनलवर, त्याचं नाव आहे अभंग पंढरी. तर अभंग पंढरीमध्ये आपलं योगदान मिळण्याची मी वाट पाहत आहे. तोपर्यंत नंतर भेटूया. नमस्कार.